छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा एकदा चुरशीची लढत पाहायला मिळणार असून या ठिकाणी MIM कडून खासदार इम्तियाज जलील, महाविकास आघाडीकडून चंद्रकांत खैरे यांची नाव घोषित झालंय. महायुतीकडून अद्याप उमेदवार घोषित झालेले नाहीये. तर विनोद पाटील यांनी देखील लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली. तर आता कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी वंचितकडून उमेदवारी मिळाल्यास पुन्हा रिणांगणामध्ये उतरणार असल्याची घोषणा पत्रकार परिषदेमध्ये केली आहे. आणि कशी पुढची तुमची तयारी आहे? मी याच्यावर आत्ताच बोललोय आणि सांगितलंय की मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने जे मनोजदादा जरंगे पाटील यांचं विधान झालं की ज्यांना पाडायचं त्यांना पाडा, ज्यांना निवडून आणायचं त्याला निवडून आणा, ज्यांनी काम केलं त्याला निवडून आला, ज्यांनी काम नाही केलं त्याला पाडा. तर या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणारा मी एकमेव आमदार आहे. देशधडीला लागलोय, तरीही सर्वसामान्य मराठा समाजाचा इतर समाजांना शेतकऱ्याचं काम मी करतोय. लाईट बिल असू दे, पीक विमा असू दे, पीक कर्ज असू देत, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असू देत, सातत्याने आंदोलनं लढाई मी करतोय. आणि म्हणून मला असं वाटतं की मी लढलो पाहिजे आणि तशा पद्धतीने मी अपक्ष लढण्याच्या संदर्भातली भूमिका आता जाहीर केलेली आहे. त्याचबरोबर मग अशी जो एक प्रश्न विचारला की स्पर्धेत कोण वाटतंय, मी त्याच्यावर एक विशेष खुलासा करू इच्छितो की मागचा जर का आपण अभ्यास केला, स्टॅटिस्टिक्स जर पाहिल्या, तर मागे इम्तियाज जलील यांना 374,000 का 380,000 मतं पडली होती. मात्र त्यांच्या पाठीमागनं बाळासाहेब आंबेडकर आता बाजूला सरकलेले आहेत, कारण बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीत त्यांनी खंजीर खुपसलाय. त्यामुळे जो आपल्या पाठीत खंजीर खुपसतो त्याला मतदान करणं हे कसं शक्य आहे? म्हणून त्यांच्या पाठीमागनं बाळासाहेब आंबेडकर आणि त्यांची सगळी जी काही कार्यकर्ती मंडळी होती, मतदार मंडळी होती, ही बाजूला सरकली आहेत. म्हणून इम्तियाज जलील 374 आता 1.5-1.25 ऑटोमॅटिक आलेले आहेत, असं म्हटलं तर वावगं होणार नाही. त्याचबरोबर चंद्रकांत खैरेंना जी 370,000 मतं मिळाली होती, त्या 370,000 मतामध्ये सुद्धा आता एकनाथ शिंदेंचा बंड, भारतीय जनता पक्ष त्यांच्याबरोबर नसणे, या गोष्टी पुढे येणार आहेत. आणि म्हणून त्यांचंही कमीत कमी 2,00,000 मतदान मायनस झालेलं आहे, तेही आता 1.5-2 आलेले आहेत. मी जे मागच्या वेळेला इलेक्शन लढलो होतो मला 2,83,000 मतं मिळाली होती. या 2,83,000 मतामध्ये एक परिवर्तनवादी, एक राजकारण स्वच्छ व्हावं या उमेदवारी मतदान करणारा वर्ग आणि खास करून मराठा समाजाचे तरुण मित्र हे मोठ्या प्रमाणामध्ये दिसले. ट्रॅक्टरची रॅली जी निघाली ती तुम्ही सगळ्यांनी पाहिलेली आहे. म्हणून मला वाटत आहे की त्याच्यामध्ये काही फूट आहे, आजही ते आहे, किंबहुना ते वाढले. आज जवळपास या जिल्ह्यातल्या 300 गावांनी सह्यांची मोहीम राबवलेली आहे आणि आदरणीय मनोजदादा जरंगे पाटील यांच्याकडे अहवाल दिलेले आहेत. त्यांचा निर्णय काल असा झाला त्याचं कारण वेगळी आहेत, पण निश्चित स्वरूपाने सह्यांची मोहीम राबवल्यामुळे हे निदर्शनास येतं की लोकांचा पाठिंबा वाढता आहे, लोकांची अपेक्षा आहे आणि लोक म्हणते की कसंही करायचं या वेळेला आपल्याला हे काम करायचं आहे. म्हणून माझ्या 2,83,000 मतामध्ये वाढ आहे, कमी नाही. या पार्श्वभूमीवरती मला वाटत नाही की कोणी आता या सगळ्या एकंदरीत चित्राला पाहता 2-2.25 लाख मतं घेऊ शकतं जे मी घेऊ शकतो. सर, इम्तियाज जलील पण वंचितचे युतीमध्ये इच्छुक आहे. वंचितच्या युतीमध्ये ते जरी इच्छुक असले तरी मला असं वाटत नाही की वंचितच्या अध्यक्षांना ज्यांनी पाठीत खंजीर खुपसलाय त्यांना पाडण्याचं काम केलंय, आपण खासदार झाले आणि त्यांना पाडला, अशा व्यक्तीला वंचितचे कार्यकर्ते, मतदार किंवा स्वतः सत्य बाळासाहेब माफ करून त्यांना उभं करतील असं मला वैयक्तिकरित्या वाटत नाही.